नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी अधिकाऱ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सन दोन हजार एकोणावीसमध्ये जे जिल्हा परिषदेचे विविध पदांवर अर्ज आवेदनपत्र सादर केले होते त्या संदर्भात आज एक महत्त्वपूर्ण अपडेट मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत आहे मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप जर माझं चॅनेल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया त्वरित सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जिल्हा परिषदेची जे आपण दोन हजार एकोणावीसमध्ये फॉर्म भरले होते त्याच्या परीक्षा लवकरच होणार आहेत त्या संदर्भातलं अधिकृत अपडेट हे आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या राजमुद्रा अकॅडमी या ॲपवर मराठी व्याकरण व शब्दसंग्रहाची बॅच जी आहे ती बॅच देखील सुरू केलेली आहे आणि त्याची नाममात्र फीस केवळ सातशे रुपये आहे तुम्ही ॲप जे आहे ते प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करून तुम्ही ते ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करू शकता तर मित्रांनो आता वेळ न घालवता पाहूया आजचं महत्त्वाचं अपडेट तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग बांधकाम भवन पंचवीस मर्जबान पथ फोर्ट मुंबई चार शून्य 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 एक दिनांक नऊ जून दोन हजार बावीसचं हे पत्र आहे प्रति उपायुक्त आस्थापना विभागीय आयुक्त यांचे कार्यालय सर्व विषय मार्च दोन हजार एकोणावीसच्या मेगाभरती जाहिरातीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी संबंधित पाच संवर्गाच्या पदभरतीसाठी केलेल्या कार्यवाहीबाबत संदर्भ क्रमांक एक ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार बावीस ऑब्लिक प्र क्र अकरा ऑब्लिक अस्थापना आठ दिनांक दहा मे दोन हजार बावीस दोन या कार्यासनाचे समक्रमांकाचे पत्र दिनांक सात जून दोन हजार बावीस तर मित्रांनो बघा आपल्याला माहिती आहे की आपण मार्च दोन हजार एकोणावीसमध्ये जी जिल्हा परिषदेची विविध पदांवर आधारित मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि महाराष्ट्रातल्या माझ्या हजारो विद्यार्थ्यांनी त्या पदाचे फॉर्म भरलेले होते तर यामध्ये प्रामुख्याने आरोग्याशी संबंधित असलेल्या पाच संवर्गाच्या पदभरतीसाठी कार्यवाही करावयाची होती त्या संदर्भात हे महत्त्वपूर्ण पत्र आहे मित्रांनो महोदय उपरोक्त विषयाबाबत आपणास कळविण्यात येते की मार्च दोन हजार एकोणावीस महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट क पदभरतीबाबत संदर्भाधीन दिनांक दहा मे दोन हजार बावीसच्या शासन निर्णयाअन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत त्यानुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील सर्व रिक्त पदे यापुढे सर्व जिल्हा परिषदांनी पूर्वीप्रमाणेच जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषदेच्या स्तरावरच भरण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्यसेवक आरोग्यसेविका प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माता आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील रिक्तपदे भरण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्याबाबत तसेच सदर परीक्षेच्या आयोजनासाठी गोळा झालेली सर्व माहिती डाटा व परीक्षा शुल्क अनुक्रमे मे न्यास कम्युनिकेशन प्रॉ लिमिटेड व उपायुक्त आस्थापना विभाग आयुक्त कार्यालय कोकण विभाग नवी मुंबई तथा राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेण्याबाबत कळविण्यात आले आहे तर मित्रांनो आपणास माहिती आहे की दोन हजार एकोणावीसमध्ये जे आपण मे नॅस कम्युनिकेशन अंतर्गत प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी अंतर्गत फॉर्म भरले होते महाराष्ट्रातल्या जवळपास पंचवीस ते तीस जिल्हा परिषदेच्या विविध तेवीस ते चोवीस पदांच्या जाहिराती होत्या आणि त्यावेळेस आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की कोणत्याही तुम्ही एकपेक्षा अधिक जिल्ह्यामध्ये तुम्ही आवेदनपत्र फॉर्म भरू शकता आणि महाराष्ट्रातल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी एक एक फॉर्म दहा दहा जिल्ह्यामध्ये भरलेला आहे मित्रांनो आणि त्यावेळेस दोन हजार एकोणावीसची जी जिल्हा परिषदेची परीक्षा होती ती ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार होती परंतु ऑनलाईन परीक्षा ज्या आहेत त्या आता या सरकारने आलेल्या संपूर्ण रद्द केलेल्या आहेत आणि मे नॅस कम्युनिकेशन प्रो लिमिटेड ही जी कंपनी आहे ही काळ्या यादीत आलेली आहे तर आता ह्या ज्या काही परीक्षा आहेत ह्या पूर्वीप्रमाणे जर तुम्हाला माहीत असेल दोन हजार चौदापूर्वी आपण विविध जिल्हा मंडळामार्फत फॉर्म भरत होते उदाहरणार्थ नांदेड जिल्ह्याची जाहिरात असेल जालन्याची असेल औरंगाबाद परभणी हिंगोली जिल्ह्याची असेल तर आपण ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला असेल तिथले जिल्हाधिकारी आणि त्यांची संपूर्ण जी काही टीम असेल त्यालाच जिल्हा निवड मंडळ समिती म्हटल्या जायचं आणि ती जिल्हा निवड मंडळ समिती जी आहे ती काय करायची परीक्षाचं जे काही प्रश्नपत्रिका आहे ती काढायची आणि त्याच प्रश्नपत्रिका ती प्रश्नपत्रिका ते जिल्हा निवड मंडळ घेत असे त्याप्रमाणे आता काय करावयाची आहे ही भरती करायची आहे बघा या ठिकाणी मुद्दा सांगितलेला आहे की सर्व जिल्हा परिषदांनी पूर्वीप्रमाणेच जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषदेच्या स्तरावरच भरण्यास शासनाची मान्यता दिलेली आहे आणि यामध्ये जे आहेत म्हणजे जिल्हा निवड समिती जी, जी आहे जिल्हा निवड मंडळ जे आहे ते आता या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेच्या ज्या काही परीक्षा असतील त्या परीक्षा घेणार आहेत आणि यामध्ये प्रामुख्याने आरोग्य विभागाशी निगडीत जी ही पाच पदे होती त्यामध्ये प्रामुख्याने आरोग्यसेवक आरोग्यसेविका प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माता आणि आरोग्य पर्यवेक्षक या पाच पदाची परीक्षा आता मित्रांनो लवकरच हे आपण जिल्हा निवड समितीमार्फत जिल्हा निवड मंडळामार्फत होणार आहे मित्रांनो पुढे पाहूया तथापि या परीक्षेच्या आयोजनाबाबत जिल्हा परिषदांकडून काहीही कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे तसेच परीक्षार्थींनी या संदर्भात चौकशी केली असता जिल्हा परिषदेकडून दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचे समजते आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे पुढे पाहूया मित्रांनो उपरोक्त बाबीस अनुसरून मार्च दोन हजार एकोणावीस महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट क पदभरतीबाबत संदर्भाधीन दिनांक दहा मे दोन हजार बावीसच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही करावी व त्याबाबतचा अहवाल शासनास तात्काळ सादर करण्यात यावा असे सर्व जिल्हा परिषदांना संदर्भ क्रमांक दोनवरील शासनपत्रान्वये कळविण्यात आले आहे मुद्दा क्रमांक चार याबाबतची या वस्तुस्थिती माननीय मंत्री ग्रामविकास यांना अवगत करावयाची असल्याने पुढील मुद्द्याच्या अनुषंगाने माहिती उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत ईमेलद्वारे पाठविण्यात यावी ही विनंती अ नंबर सदर परीक्षा घेण्याच्या दृष्टीने कंपनी निवडीबाबत काय कार्यवाही करण्यात आली आहे ब सदर परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक कधी जाहीर केले जाणार आहे क दिनांक दहा मे दोन हजार बावीसच्या साश शासन निर्णयान्वये नमूद असलेनुसार सदर परीक्षेच्या आयोजनासाठी गोळा झालेली सर्व माहिती डाटा व परीक्षा शुल्क अनुक्रमे मे न्यास कम्युनिकेशन प्रॉ लिमिटेड व उपायुक्त आस्थापना विभाग आयुक्त कार्यालय कोकण विभाग नवी मुंबई तथा राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेण्यात आला आहे काय नसल्यास त्याची कारणे काय आहेत ड विभागाच्या दिनांक वीस एप्रिल दोन हजार बावीसच्या शासनपत्रा अन्वये तसेच दिनांक दहा मे दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील सूचनानुसार जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मंजूर असलेल्या पदांचा सुधारित आकृतिबंद मंजूर करण्याकरिता विभागीय आयुक्त स्तरावर आढावा घेऊन सुधारित आकृतिबंद मंजूर पदाचा तपशील अंतिम करून शासनाची मंजुरी मिळविण्यासाठी पाठविण्यात आला आहे काय नसल्यास त्याची कारणे काय आहेत आपला विजय चांदेकर अव्वर सचिव महाराष्ट्र शासन प्रथ आयुक्त विभागीय आयुक्त यांचे कार्यालय सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व राज्यस्तरीय नोडल अधिकारी तथा उपायुक्त आस्थापना विभाग आयुक्त कार्यालय कोकण विभाग नवी मुंबई मे कम्युनिकेशन प्रॉ लिमिटेड मुंबई तर मित्रांनो या ठिकाणी जिल्हा परिषदेचे दोन हजार एकोणावीसमध्ये जे काही आपण फॉर्म भरले होते ते सर्व फॉर्मचे ज्या का काही परीक्षा आहेत या ठिकाणी लवकरच होतील परंतु तत्पूर्वी जिल्हा परिषदेमध्ये आरोग्याशी निगडीत जी काही पाच पदे होती त्या पाच पदांच्या परीक्षा आता लवकरच होणार आहेत तर यासाठी मित्रांनो आपण देखील थोडीफार दखल घेऊन आपण ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहत आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांना एखादं निवेदन देण्यात यावं की जिल्हा परिषदेची भरती ही तात्काळ करण्यात यावी आणि दुसरा मुद्दा महत्त्वाचा मित्रांनो की या ठिकाणी जी काही हे जिल्हा परिषदेची आता भरती आहे ती पूर्वीसारखी जिल्हा निवड समितीमार्फत जिल्हा निवड मंडळामार्फत होणार आहे त्यामुळं लगेचच तुम्ही तुमच्या अभ्यासाला व तयारीला लागू शकता तसेच मित्रांनो जिल्हा परिषदेच्या सर्व पदांच्या परिपूर्ण तयारीसाठी तुम्ही त्वरित राजमुद्रा अकॅडमी हे ॲप डाउनलोड करू शकता मित्रांनो या ॲपची लिंक जी आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच मित्रांनो राजमुद्रा अकॅडमी या ॲपवर मराठी व्याकरण व शब्दसंग्रहाची परिपूर्ण बॅच जी आहे ती बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुरू आहे या बॅचचा तुम्ही निश्चितरित्या फायदा घेऊ शकता तसेच या बॅचची फीस जी आहे ती केवळ नाममात्र सातशे नव्याण्णव रुपये आहे यामध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण बॅच रेकॉर्डेड प्लस लाईव्हमध्ये देणार सोबतच मराठी व्याकरणाच्या नव्वद पेक्षाही अधिक प्रश्नपत्रिका देणार आहोत आणि जर तुमच्या शंका कुशंका काही असतील तर थेट तुम्ही प्राध्यापक दिनेश कदम पाटील सरांसोबत संपर्क करून तुमच्या समस्या सोडवू शकता तर मित्रांनो जिल्हा परिषदेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक खुशखबर आहे की भरती प्रक्रिया ही पूर्वीसारखीच आपली जिल्हा निवड समितीमार्फत होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मित्रांनो धन्यवाद आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया त्वरी सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत ग्रुपपर्यंत ग्रुपला आणि मित्रपरिवारांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक देखील करा धन्यवाद थँक्यू